आरोग्य सेविकेच्या बदलीची मागणी, जनतेशी राकड बोलण्याचा आरोप, आरोग्य विभागाची नाममात्र कारवाई, चाकूर तालुक्यातील मांडोर किंवा चाकूर या भागात आरोग्य सेविका या पदावर कार्यरत असलेल्या स्वामी SR या चाकूर येथील खडकपुरा आनंदनगर या भागात व मांडोरकी या गावात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्यांचे कामकाज हे समाधानकारक नाही. त्या जनतेला व्यवस्थितपणे सेवा देत नाहीत. त्यांच्याविरुद्ध तक्रारी आल्यामुळे नगरपंचायतचे पाणी पुरवठा सभापती अब्दुल करीम रसूल साहेब गुळवे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित आरोग्य सेविकेची बदली करण्याची मागणी केली आहे. तर मांडोरकी येथील ग्रामपंचायतीद्वारे तक्रारीच्या अनुषंगाने ठराव घेऊन संबंधित आरोग्य सेविकेच्या बदलीची मागणी केली आहे. सदरील निवेदन महावार्ता न्यूजशी प्राप्त झाल्यानंतर महावार्ताने घेतलेला खास ग्राउंड रिपोर्ट प्रत्यक्ष पहा. माझ्या बाळाला 6व्या महिन्यात डोस दिली. खाली बाळाला दवाखान्यात नेलो आम्ही कोरे हॉस्पिटल म्हणून. मग तिथून कमी होणार गेला ना उदगीरला नेलो. उदगीरला चांबवाड हॉस्पिटल तिथे दाखविलो. तापच थांबणार गेली बाळाची. तिथं 5-6 रोज होत चांबवाडच्या दवाखान्यात. तिथं आणलो तेव्हापासून बाळ आजारीच राहू लागले. नाव अनिता नवनाथ गायकवाड आहे. माझ्या नातवाला स्वामी सिस्टरनं डोस दिल्यामुळे झटके येऊ लागले, ताप आली. आम्ही मग तसंच कसतरी घेऊन वाहन नको चलत चाललो होतो. एकाची गाडी भेटली. मग तिथं वाटेमध्ये गाडीवर कसतर लेकराला झटके येऊ लागले. तसेच नेलो कोरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलो. कोरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या असं डॉक्टर आम्हाला काही काही म्हणू लागले की एवढं तुम्ही हो जे कुणा कसं बसलो. मी म्हणले सर याला ढोस दिल्यामुळे झाले. मग जिथं ढोस दिला तिथं जावा म्हणू लागले. आता काय करावं नाही सर एवढं कसं बी हाती धरा. लेकरू निवळत झटके देऊ लागलं. ऍडमिट केलो 4 दिवस राहिलो तिथं बी काही कमी होईना झालं. शेवट आम्ही ह्याला गेलो उदगीरला. कुणाच्या दवाखान्यामध्ये? उदगीर चांबवाड हॉस्पिटल मध्ये. तिथं 4-5 दिवस लेकराला ठेवलो. तेव्हापासून लेकराला सारखं आजारच चालू आहे. नेमकं कशामुळे झालं होतं ते? डोस दिल्यामुळे झालं. कोणी दिला होता डोस? कुठल्या मॅडम? स्वामी मॅडम. स्वामी मॅडम. मग आता लेकराची तब्येत कशी आहे? असच आता बरं झालंय. आता देऊन बी डोस काहीतरी 5-6 महिने झालं. पण सारखं आमच्या महाग खर्चा लागला आणि सारखं दवाखाना लागला. हे डोस दिल्यामुळे असं लेकराला त्रास झाल्याने आम्ही पंचायतला तक्रार केलो असं तोंडी सांगितलो. मग त्यांनी त्या स्वामी मॅडमला बोलविल ते आणि मदतने ते काय म्हणतात आशा बहिणीला ही माहित आहे की लेकराला असा एवढा त्रास झाला एवढा दवाखाना झाला. तिनं सध्या म्हणून लागली आता मी काय करू बाय माझ्या हातामध्ये का आहे. त्या बाया स्वामी मॅडमनं ढोस दिले आणि माझ्याजवळ का आहे म्हणून लागली ती आशा बहिणजी. गजानन यश गजानन सावरे त्याला 1.5 महिन्यात एक डोस दिलता, 2.5 महिन्यात एक डोस दिलता आणि 3.5 महिन्यात डोस दिलता. त्याला डोस दिल्यानंतर लागोपाठ 4-8 दिवस ताप येत होती. ताप कमी होणार गेली की स्वामी मॅडमला बोलल्यास ते म्हणत होत्या दवाखान्यात जा. दवाखान्यात गेले की कमी होत नव्हती. त्याला दवाखान्यात नेल्या 2-3 हजार रुपये प्रायव्हेट मध्ये खर्च आला. ते त्यांना एखादं कारण काय सांगितलं ताप येईली किंवा डोस दिल्यास पाय सुस्त आहे म्हणल्यास ते असं मोठ्याने बोलतात कडक शब्दामध्ये ऐकत नाहीत. स्वामी सिस्टर काय म्हणत्या दोन ढोरवाड्यात आल्यावर वास येत आहे म्हणत्या. दुसऱ्याच घरी उभा राहत्या. दुसऱ्या घरी उभा राहत्या तिकडे आमच्या घरापस्तर सुद्धा कडेला घर आहे म्हणून कुणी येत येत सुद्धा नाही त्या त्यांनी. एवढी तक्रार आमची आहे दुसरं काय नाही. मी सिस्टरला ह्या ढोरवाड्यात आलं की वास येत आहे. हा वास येत आहे मग त्यांनी ड्युटी कशामुळे करत्यात? हा वास येत आहे तर ह्या गल्लीला काय येत नाही त्यांनी. तिथं त्या समाज मंदिरापाशी थांबत्यात आणि तिकडेच बोलवत्यात इकडे या माणसांनी. आणि त्यांनी इंजेक्शन दिल्यावर काबर लेकराची ढोस दिल्यावर मांडी सुजली होती. आम्ही प्रायव्हेट दवाखान्यात नेलं पुडग्याच्या आत नेऊन दाखविल्यावर मग तिथं सलाईन लावलं. आमचा किती खर्चा झाला सांगा बरं. चण आम्हाला तोलणं होते का त्यांनी इकडे आणलं की येत नाही तर तिथं भूल होते. आता कस करायचं आम्ही?
या सर्व जनतेच्या प्रतिक्रिया पाहता आरोग्य सेविकेच्या कार्याविषयी जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. समाधानकारक वर्तन न करणाऱ्या आरोग्य सेविकेच्या कार्याविषयी प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर.